Cagaste, güey, güey. Partida Sanskriti madhe asankhya sun ahe jatla holi ha ek sun apni bhartiya sanskriti asha paddhatine banavnyat aali ki pratyek mahinyat ek don sun yetat ani aplyala navin urja detat tyacha magcha main uddesh manushya jivan ata kichkat banat challele aahe ani tyatun apan आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि या संस्कृतीने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे पण आता कदाचित आपल्यातले बरेचसे जण या संस्कृतीपासून वेगळे विभक्त होत चाललेले आहेत खरं तर हे जे सण उत्सव असतात ते आपल्याला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतात वेगवेगळे मेसेज आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी या सणातून घेण्यासारख्या असतात पण आपण कदाचित त्या माहीत करून घेत नाही फक्त सण उत्सव साजरा करायचा म्हणून करायचा आणि फक्त पुरणपोळी खाल्ली किंवा गोड जेवण केलं म्हणजे होळी साजरी केली असं होतं का मुळात नाही प्रत्येक सणामध्ये एक अर्थ दडलेला आहे तो अर्थ जर ज्यांनी ज्यांनी घेतला भारतीय संस्कृती पूर्णपणे जर आपल्या अंगात जर उतरली तर आपण सक्सेस नाही तर सक्सेसच्या कितीतरी पट पुढे असू पण आजकाल ती वृत्ती कमी झालेली आहे मेहनत घ्यायची वृत्ती कमी झालेली आहे त्यानंतर आळस वाढत चाललेला आहे आणि निगेटिव्ह भावना जास्त फैलावत आहे हे सण आपल्याला नेहमी शिकवतात की आपण काय करायला पाहिजेत कशा पद्धतीने जगायला पाहिजेत आणि प्रत्येक सणामध्ये अर्थ दडलेला आहे तसा आजचा होलिका जो सण आहे एक पुराणामध्ये ग्रंथामध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यात की नेमकी काय घडल्याने हा सण साजरा झाला तर त्याचा मिथित अर्थ असा आहे होळी या सणाच्या दिवशी वाईट विचारांची काय होते होळी केल्या गेली जे दुष्ट विचार होते वाईट विचार होते त्यांना जाळल्या गेलं त्या राक्षसिनीच्या रूपात असेल कदाचित त्या काहीच्या दिसतात काहीच्या दिसत नाहीत पण प्रत्येकामध्ये काही काही कमतरता असते मी म्हणणार नाही की तुमच्यातच आहेत प्रत्येकात असते कदाचित माझ्यात बी एखादी कमतरता असू शकते एखादी उणी असू शकते वाईट वृत्ती असू शकते तर भारतीय संस्कृती काय सांगते या दिवसाला तुम्हाला त्या गोष्टी जाळल्या पाहिजेत त्यांची होळी जर तुम्ही केली तर आयुष्यात तुमच्या परत त्या जीवनात त्या गोष्टी येणार नाहीत होलिका ही एक दुष्ट प्रवृत्ती होती ज्या वाईट विचार होते त्यांना जाळल्या गेलं आणि तसंच आज आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या काही काही वाईट गोष्टी दडलेल्या आहेत यात कोणीच सुटलेलं नाहीये मग त्या आपल्याला जाणवतात आपल्याला माहित असतं पण आपण ते सांगत नाही कारण स्वतःची दुखी कोणी सांगत नसतं आपण नेहमी दुसऱ्यावर रिपोर्ट करतो त्याच्यात हे कमी आहे त्याच्यात हे कमी आहे त्याच्यात हे कमी आहेत आणि स्वतःच आपण काय ठेवतो झाकून ठेवतो खरंच आपल्याला माहित नसतं काय आपल्यामध्ये काय काय वाईट सवयी आहेत तर आहेत प्रत्येकामध्ये प्रत्येकाला माहिती आहे आज जर आपण आपल्या आई वडिलांचा विचार केला आता सणासुदीला पण तुमच्या तुम्ही त्यांच्यापासून दूर आहात त्यांनी कितीतरी छातीवरती दगड ठेवून तुम्हाला इथे शिकायला पाठवलं मग त्याच्यात जर आपण एखादे वाईट विचार घेऊन मनामध्ये राहत असेल तर आपण त्यांची पण फसवणूक करतोय हे जे शिक्षक एवढे शिकवतात यांची फसवणूक करतोय आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची पण फसवणूक करतोय खर तर दुसऱ्याची फसवणूक करणं खूप सोपं आहे पण स्वतःची फसवणूक झालेली आपल्याला आयुष्यभर मागात पडते मी म्हणत नाही की सगळेच वाईट असतात पण थोड्या थोड्या गोष्टी प्रत्येकात वाईट असतात चांगले आपल्यामध्ये भरपूर गुण आहेत चांगले वाढले पाहिजे वाईट जळाले पाहिजेत याच्यासाठी होळी आणि खऱ्या संस्कृतीचा अर्थ होळीचा हाच आहे म्हणून मला अपेक्षित आज आहे तुमच्या आई वडिलांची आज जरा स्मरण करा ते मी तुम्हाला इथं पाठवलंय कशासाठी पाठवलंय एक तर तुम्ही काहीतरी बनाल काहीतरी चांगली नोकरी घ्याल स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण कराल पण आपल्या डोक्यामध्ये काही विचार असतात ग्रस्त असतात आणि त्या वाईट विचार आज जाळण्याची ही वेळ म्हणून मला वाटतं आज प्रत्येकाने मनाला माहिती आहे मी सांगणार नाही तुमच्या मनामध्ये काय तुमच्यामध्ये काय काय वाईट वृत्ती आहे कदाचित आई वडिलांचं स्मरण करायचं मनात विचार करायचा आपल्या पाच वाईट सवयी काय आहेत प्रत्येकामध्ये पाच सवयी तर असतील वाईट नसतील
असं कोणी ऐकायचं म्हणजे एकही वाईट कोणी सापडती करावर एकही हात वरती येत नाही. कारणच असं आहे, एखाद्याला दुसऱ्याचं वाईट करण्याची सवय असते, कोणाच्या बद्दल वाईट विचार करण्याची सवय असते. काहीला तंबाखू खायची सवय असेल, काहीला कदाचित दारू प्यायची सवय असेल. तशी तुम्ही नाही आहात गरुडजीचे विद्यार्थी, पण सांगता येत नाही. एखाद्याला दुसऱ्याचं वाईट झालेलं खूप आवडतं, त्याच्यात त्याला खुशी भेटते, ती सवय असेल. दुसऱ्याला डिमोटिवेट करण्याची सवय असेल, म्हणजे त्याला नाराज केलं की त्याला खुशी भेटते अशी असेल. असं वेगवेगळे प्रकार आहेत सवयीचे. तर ते वाईट गुण तुम्ही मनातून अंतकरणातून जाळाल अशी मी अपेक्षा करतो. बंधन नाही, कागद तुमच्या हातात आहेत, तुम्ही स्वतःच लिहिणार आहात, कोणाला दाखवायची गरज नाहीये. आणि आपल्या हातानं आपला वाईट गुण जाळावा अशी मी अपेक्षा करतो. आता मला नाही माहिती तुम्ही पाच असतील, काहीला पाच सवयी असतील, काहीला दोनच आठवतील, काहीला एक आठवेल, पण एक तरी असतेच. म्हणून अपेक्षित आजच्या पासून तुम्ही आतापासून ही वाईट सवय जाळाल. कोणाचंही आपल्याकडून कधी वाईट होऊ नये. आपण चांगले माणसं आहोत, चांगल्या विचारात जगलेलो आहोत. आपले आई वडील चांगले आहेत, प्रत्येकाच्या आई वडील चांगले आहेत की नाही? कोणाच्या आई वडील खराब याच्यातले ऐका, एकही आतवर देत नाही, कारण ते चांगले आहेत म्हणून तुम्ही येतात. मग त्यांना स्मरून तुम्हाला आज एवढं करायचंय, नक्कीच कराल. आहेत प्रत्येकामध्ये धमक तेवढी, एक कोणती तरी आपल्यामध्ये गुण असतोच वाईट. कधीला खोड्या करायचा असेल, कधीला मोठं करायचं असेल, काही पण असू शकत. तुमचे तुम्हाला माहिती, माझं मला माहिती असणार. तसं प्रत्येकाने आपल्या वाईट सवय या भूमिका मध्ये तुम्हाला दहन करायच्या, जाळायच्या, आणि इथून पुढे एक नवीन जिंदगीला सुरुवात करायची. नवीन जीवन आजपासून, परत त्या वाईट सवयी शिवाय. मग तुम्हाला उद्यापासून त्याचा फरक कळेल की मी चांगलं कसं राहायला लागलो. तर नक्कीच तुम्ही हे करायला अपेक्षा व्यक्त करतो.